टॉप 50 मध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी एक धक्कादायक आमिष दाखवण्यात आलं। पैसे देऊ आणि मुस्लिम मुलीशी लग्न लावून देऊ असं आमिष बीड मधल्या मांडवा गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर नागर गोजे यांना दाखवण्यात आलं। त्यानंतर मी मुस्लिम धर्म स्वीकारतोय असं घोषणापत्र नागर गोजे यांनी 11 फेब्रुवारीला एक घोषणापत्र तयार केलं। त्यात म्हटलं मात्र आठवड्याभरातच त्यांनी आणखी एक घोषणापत्र तयार केलं आणि त्यात मी धर्मांतर केलं तेव्हा माझी मानसिक स्थिती बरी नव्हती, मला पैसे आणि मुस्लिम मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं असा दावा नागर गोजे यांनी दुसऱ्या घोषणापत्रात केलाय। बीडच्या एका व्यक्तीची मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना आमिष दाखवण्यात आलं आणि त्यानंतर या मुस्लिम व्यक्तीनं एक घोषणापत्र तयार केलं। मात्र 8 दिवसांनी आपण जेव्हा धर्मांतर केलं त्यावेळेला आपली मानसिक स्थिती ठीक नव्हती, आपण आमिषाला बळी पडलो असं म्हणत दुसरं घोषणापत्र तयार केलं। त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। वकील राजेश्वर देशमुख हे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेत, आपण त्यांच्याकडनं नेमका प्रकार काय होता ते जाणून घेऊयात। राजेश्वर देशमुख, काय नेमकं झालं होतं, 8 दिवसांनी पुन्हा नवं घोषणापत्र नागर गोजेंनी दिलं, काय नेमकं घडलं, त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती असं ते म्हणत आहेत। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सगळे माझ्याकडे आले, त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक होते। नातेवाईकांनी मला त्यांनी जो बॉन्ड करून दिलेला होता तो मला दाखवला, त्यावर मी वकील म्हणून त्यांना सल्ला दिला की एकतर बॉन्डवर कोणी धर्म परिवर्तन होत नसतं, बरोबर, त्यांचं म्हणणं आलं की ह्या बॉन्ड मध्ये जे लिहिलेलं आहे त्यानुसार तो आलेला सुद्धा नाही, त्यामुळे आपण काय करावं। त्यावेळेस मी वकील म्हणून सल्ला दिला की अशा प्रकारचा बॉन्ड करून घेणं हे तर चुकीचंच आहे, हे बेकायदेशीर आहे, असे कोणतेही आमिष दाखवून एखाद्याचं धर्मांतरण करणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे। मग आपण जर तुमच्यावर कोणता त्यांनी विधीच केला नसेल धर्मांतराचा तर आपणही मग विधी कोणता करून घेण्याची गरज नाही, तर आपण त्याला कॉन्ट्ररी एक बॉन्ड एक करून घ्यावा, एक घोषणापत्र करून घ्यावं की ज्यामध्ये मी लिहून दिलेल्या शर्तीप्रमाणे वागलो नाही असं त्याच्याकडून लिहून घ्यावं। म्हणून मी त्यांना वकील म्हणून सल्ला दिला की आपण ज्या त्यांनी जे धर्मांतरण करण्याचा जो बॉन्ड दिलेला आहे त्या बॉन्ड मधल्या मी कोणत्याही अटी आणि शर्ती पाळल्या नाहीत किंवा त्या मला मान्य नाहीत, अशा प्रकारे तुम्ही बॉन्ड तयार करून द्या आणि मग त्याला तो जो त्याप्रमाणे वागला नाही तर मग तो मग आपण परत त्याचा कोणता विधी करण्याची गरज नाही असा मी त्यांना सल्ला दिला। त्यानुसार त्यांनी मला सांगितलं की आपण तो बॉन्ड तयार करून आम्हाला द्या, त्यानुसार मी त्यांना ऍज अ ऍडव्होकेट ऍज अ वकील म्हणून मी त्यांना तो बॉन्ड दिनांक 17 फेब्रुवारी 2022 करून दिला। त्यावर तो स्वतः हजर होता, त्यानं स्वतःहून सह्या केल्या आणि त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा साक्षीदार म्हणून सह्या केलेल्या आहेत। ठीक, धन्यवाद राजेश्वर देशमुख या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।